नमस्कार सर्वांना, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज मी स्लिंग बॅग म्हणू शकता तुम्ही ती दाखवणार आहे. त्यासाठी इथं एक कपडा घेतला आहे मी आणि शॉपिंग बॅग. इथं मी अस्तरचा वापर करणार नाही, कारण शॉपिंग बॅग ही मी थोडी जाड आहे तशी घेतली आहे. आता त्याची मापे बघूया. 18 इंच रुंदीला कपडा आहे हा आणि उंचीला 9 इंच आहे. हा असा मी कपडा अगोदर कट करून घेतला आहे या मापाचा. आणि त्यावरती मी एक 2 शिलाई मारून घेतल्या शिलाई मशीनवरती. आता इथं मी शिलाई मारून घेतली आहे. फक्त 1-2 शिलाई मारून घेतल्या म्हणजे त्याला फक्त जॉईन करून घेण्यासाठी अस्तरला आणि कपड्याला. आता याचं फोल्ड करून घ्यायचं आणि मी इथं एक प्लेट घेतली आहे म्हणजे राऊंड शेप काढायला. फक्त 9 बाय 9 एक स्क्वेअर असा 9 बाय 9चा तुम्ही सेपरेटसुद्धा कट करून घेऊ शकता बघा. आणि कट करून घ्यायचं राऊंड अखंड. तुम्हाला एक कपडा घेतला नसेल तरी 9 बाय 9चा एक स्क्वेअर घेऊन हे असे कट करून घ्यायचे. आता हे कट केल्यानंतर काय करायचं बघा पुढं. आता आपण इथं वरती चेन लावणार आहोत, त्यासाठी अशी चेन ठेवून घ्यायची अगोदर त्याचं मेजरमेंट बघण्यासाठी की आपल्याला राऊंड शेपमध्ये किती कपडा लागतो आहे ते. आता ही चेन आहे 8.5 इंचची आहे. या मापाचा एक कपडा कट करून घ्यायचा म्हणजे चेन जोडायला त्यावरती. ती चेन जोडल्यानंतर जेवढा राऊंड शेपमध्ये जागा उरतो त्याचा आपण माप घ्यायचं, म्हणजे तसा आपण आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. हे असं टेप तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कसं घेत आहे. हा असा राऊंड शेपमध्ये माझा 20 इंच येत आहे, त्या मापाचा सुद्धा कपडा कट करून घ्यायचा. लांबीला हा कपडा 20 इंच घेतला आहे हा असा. आणि त्याची रुंदी 3 इंच घेतली आहे. दोन्ही कपडे हे सेम आले पाहिजे बघा 3 इंचचे, नाहीतर तुम्ही एकाच वेळी हा असा पूर्ण राऊंडमध्ये मेजरमेंट घेऊन एकाच वेळी कट करून घेऊ शकता. आता याला शॉपिंग बॅगसुद्धा मी लावणार आहे. आता ही शिलाई मशीनवरती जोडून घेते शॉपिंग बॅग. फक्त इथं मी एक सेंटरमध्ये 1-2 शिलाई फक्त मारून जॉईन करून घेतल्या. आता ही झिप कशी जोडायची बघा, ही महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणीनो, ज्यांना झिप जोडायला जमत नाही त्यांच्यासाठी. अगोदर ते कपडे व्यवस्थित ठेवून घ्यायचे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. आपण शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे ते पण तसं ठेवून घ्यायचं बघा. आणि झिप पट ठेवून घ्यायची. एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे ही अशी आपण झिप जोडणार आहे. आता हे परतून घ्यायचं बघा. सेंटरमध्ये झिप आली पाहिजे आणि एक बाजूला आपला मेन फॅब्रिक आहे तो आणि अस्तर, म्हणजे आपण शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे ते. आणि झिप अशी सेंटरमध्ये ठेवून मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची. आता इथं मी शिलाई एक साईडला मारून घेतली आहे. आता हे असं परतून घ्यायचं बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा तो दुसरा भाग तसाच जोडून घ्यायचा. झिपमधला रनर बाजूला करायच्या अगोदरसुद्धा तुम्ही अशी झिप जोडून घेऊ शकता बघा. एका बाजूला मेन फॅब्रिक आणि एका बाजूला अस्तरचा भाग, सेंटरमध्ये झिप हे अशी ठेवून शिलाई मारून घ्यायचं. दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यानंतर त्यावरती टॉप शिलाईसुद्धा घालून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग चेनलासुद्धा छान येत होते त्या व्हिडिओमध्ये. दिसायलाही छान होते, आतूनसुद्धा बघू शकता तुम्ही. झिप जोडायची एकदम सोपी पद्धत आहे ती. नंतर हा कपडा घ्यायचा बघा, म्हणजे आपण बेल्ट तयार करण्यासाठी
3 इंचाचाच हा पण कपडा घेतलेला आहे मी, आणि लांबीला तो कपडा मी 40 इंचाचा घेतलेला आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त कमी घेऊ शकता. आणि त्याच्या सेंटरमध्ये मी शॉपिंग बॅग घातली आहे, म्हणजे थोडा कडकपणा येण्यासाठी. आणि ही अशी बेल्ट तयार करून घेतला 40 इंचा. आता इथं आपण चैन जोडलेला पार्ट्स आणि बेल्ट आणि अजून एक आपण 20 इंचाचा घेतलेला आहे तो भाग 3 मिळून मग अशी शिलाई मारून घ्यायची. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. सेंटरला बेल्ट घालायचा आणि दोन्ही भाग असे ठेवून जोडून घ्यायचे. बघा आता एक साईडला जोडून घेतलेला आहे, आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तसंच जोडून घ्यायचं. सेंटरमध्ये बेल्ट ठेवायचा. 3 इंचची आपण जे 2 वेळा कट करून घेतली होती पट्टी, तिथं इथं जोडून घ्यायची. आता आपला हे जोडून झालेलं आहे, हे असं तयार होतं आहे बघा. त्यानंतर आपण राऊंड शेपमध्ये भाग तयार करून घेतलेले त्याच्यावरती जोडून घ्यायचे या अशा प्रकारे. मी आता इथं एक भाग जोडलेला आहे, दुसरा भाग कसा जोडायचा बघा. म्हणजे एक भाग जोडताय तसं दुसरा सुद्धा. आता हे असं जोडल्यानंतर अगोदर ती बॅग परतून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि हे बेल्ट असतं ते सर्व आतमध्ये त्याच्यात टाकून घ्यायचं बघा. त्याच्यावरती मग असा ठेवायचा कपडा आणि राऊंड शेपमध्ये शिलाई मारून घ्यायची. अगोदर तुम्ही त्या पट्टीचीसुद्धा मेजरमेंट घेऊ शकता, म्हणजे आपण जोडून घेतलेलं त्याची किती आलं आहे आणि राऊंडची किती आलं आहे, दोन्ही सेम आल्या पाहिजे बघा. अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची. आणि अशी राऊंड शेपमध्ये पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर त्यावरती तुम्ही दुसऱ्या कपड्याचा वापर करून पायपिंग ही करू शकता, म्हणजे जोडू शकता. दोन्ही भाग धरून हे असे जोडून घ्यायचे बघा. पूर्णपणे जोडल्यानंतर हे असं दिसू शकते बघा या प्रकारे. आता ती बॅग परतून घ्यायची. तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही आतून पायपिंगही करू शकता दुसऱ्या कपड्याचा वापर करून. आता ही परतल्यानंतर अशी दिसते बघा, स्लिंग बॅग म्हणू शकता तुम्ही. वरच्या बाजूला चैन आणि बेल्ट तयार आहे बॅग. आता ही कशी दिसते मी एकदा लावून दाखवते बघा. मैत्रिणींनो, हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ह्या अशा प्रकारे स्लिंग बॅग तयार झाली पाहू शकता. हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.